कोतवाली पोलीस ठाण्या अंतर्गत गंगाबाई घाट जवळ रात्री जुन्या वादातून मनीष या फळ विक्रेत्याने दारूच्या नशेत धिंगाणा घातला असता तीन तरुणांनी त्याची हत्या केली आहे. तीन आरोपींचा मृतकाशी वाद झाला आणि तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. पुढच्या महिन्यात मृतकाचे लग्न निश्चित झाले होते, तर लग्नाआधीच त्याला ठार मारण्यात आले. नागपुरात गंगाबाई घाटाजवळ जुन्या वादातून तीन इसमांनी मनीष या युवकावर हल्ला करत त्याला ठार मारले आहे. हे तिन्ही आरोपी दिवसभर गंगाबाई घाटाजवळ मृतदेह जाळण्याचे काम करतात. तसेच तिन्ही आरोपी 24 तास दारूच्या नशेत असतात. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तिघांनाही अटक केली आहे. या तिन्ही आरोपी युवकांची मनीषसोबत जुनी ओळख होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष यादव हा फळे विक्रीचे काम करत होता, तर त्याचा वाढदिवस असल्याने तो काही मित्रांसोबत पार्टीला गेला होता. तसेच रात्री दारूच्या नशेत तो घरी परतला होता. मनीषला गणेश उर्फ दादू मांडले, निलेश भुरे व श्याम वासनिक हे आरोपी वाटेत भेटले. त्यावेळी दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाल्याने ही हत्या झाली. सकाळी काही लोकांनी मृत मनीषला पाहिले असता एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. मनीष सुजित यादव म्हणून जो मृतक आहे, वय 24-25 वर्ष, हा फ्रूटचा गाळा चालवतो इथं कल्याणेश्वर मंदिरजवळ. याचा तीन आरोपितांनी मर्डर केलेला आहे. मर्डर हा क्षुल्लक कारणावरून गंगाबाई घाट रोडवर तूतू मोहिमेचा वाद झाला, किरकोळ वाद, आणि त्या वादाचं पर्यावसान जे आहे त्याला एक धारदार शस्त्राने मारण्यात आलेलं आहे. तीन आरोपी आहेत, गणेश पांडले, निलेश भुरे, श्याम वासनिक. तिन्ही आरोपी घटना घडल्यानंतर आम्ही ताब्यात घेतली आणि त्यांना अटक केलेला आहे. प्रायमरी तपासात कालपासून आतापर्यंतच्या याच्यात क्षुल्लक कारणावरून रस्त्यावरच्या वादाच्या पर्यावसनातून मर्डरची स्टोरी सध्यापर्यंत तरी आलेली आहे, परंतु CCTV फुटेज, आजूबाजूचे विचारपूस, साक्षीदार किंवा अजून काही यात वेगळा हे अँगल आहे किंवा वाद कशामुळे झाला याबद्दल सखोल सध्या तपास सुरू आहे. आरोपींना आज PCR कोर्टात घेऊन जाणार आहोत. त्यानंतर उर्वरित तपासाची जसंजसं येईल तशी दिशा निश्चित ठरेल. नाही, या तिघांच्या आरोपीचा ज्याच्यावर तर नाही निष्पन्न झालं, पण मृतक आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. आणि सर, कुठल्या कारणावरून तुमच्यात वाद झाला होता असे म्हणतात की मृतकाचा बर्थडे होता आणि काही ते आरोपी नशा करत होते त्याच्यावरून वाद झाला? नाही, सध्या अद्याप म्हणजे एक्झॅक्ट कुठे जसा साक्षीदार किंवा हे नाही, परंतु ते बसलेले होते इथपर्यंत हे आहे. फक्त वाद कशामुळे झाला हे अजून काही रिव्हील झालेलं नाही, पण तपासात आरोपी यांच्याकडून आणि इतर साक्षीदार किंवा CCTV फुटेज तपास करून मूळ कारणापर्यंत पोहोचण्याचा पोलीस तपासात निश्चित प्रयत्न करतो. नाही, झाला वाद त्या ब्रिजवर, म्हणजे गंगाबाई घाट जो आहे पूल तिथं, आणि घटनास्थळ अलीकडे आहे. म्हणजे हा जो मृतक आहे हा घराकडे येत होता आणि ते तिकडे राहते, म्हणजे परत येत असतानाच वाद होऊन त्यांनी त्याला मारलेला आहे, हे तर निष्पन्न झालेलं आहे CCTV फुटेजवरून. आणि अजून कोणी साक्षीदार किंवा आहे, रात्री जी घटना आहे 11:30 ते 11:50 दरम्यान, त्याबाबत अजून सखोल तपास सुरू आहे. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.